नमस्कार बालमित्रांनो, आपण शाळेमध्ये वेगवेगळे विषय शिकत असतो। यामध्ये इंग्रजी हा विषय काही मुलांना आवडतो, मात्र काही मुलांना हा विषय फार अवघड वाटतो। याचं कारण काय आहे? तर हा फक्त विषय नाही, तर ही एक भाषा सुद्धा आहे। आणि कोणतीही भाषा आपण पाठ करून शिकू शकत नाही। आपण आपली मातृभाषा कशी शिकलो आठवा बरं? ऐकून, दुसऱ्याचं पाहून, अनुकरण करून, या प्रकारे आपण आपली भाषा शिकलो। तसंच आपल्याला इंग्रजी शिकायचं असेल तर चार महत्त्वाचे स्किल आपल्याला आवश्यक आहेत। त्यामध्ये लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग। या चार स्किलपैकी आज आपण रीडिंग या स्किलचा सराव करणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत रीडिंग स्मॉल सेंटेन्सेस अबाउट सिटी। याचा मुख्य उद्देश आहे मुलांना छोट्या छोट्या वाक्यांचे वाचन करता येणे, या वाक्यांचा अर्थ समजणे। पालकांनी किंवा शिक्षकांनी इंग्रजी वाक्याचा अर्थ मुलांना सांगू नये, तो अर्थ मुलांनी स्वतः शोधण्याचा प्रयत्न करावा। मग हा अर्थ शोधण्यासाठी तुम्ही डिक्शनरीचा अथवा पाहिलेल्या चित्राचा वापर करू शकता। आणि आपला तिसरा मुख्य उद्देश आहे की मुलांना एखादा प्रसंग पाहून किंवा एखादी घटना पाहून, चित्र पाहून वाक्य तयार करता येणं। तर पाहूया आज रीडिंग स्मॉल सेंटेन्सेस अबाउट सिटी।